शिर्डी साईबाबा संस्थानच्या ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या 635 कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थान अधिनियम 2004 कलम 13 आकृतीबंधात घेण्याचा शासन निर्णय सरकारच्या विधी आणि न्याय विभागाने जारी केल्याने कर्मचाऱ्यांकडून शिर्डीत फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय. गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेल्या पाठपुराव्यास यश मिळालं असून 2001 ते 2004 कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय जारी करण्यात आलाय. यामध्ये 635 कुशल अकुशल कर्मचाऱ्यांचा समावेश असून अधिनियमानुसार अटी आणि शर्तींवर ह्या कर्मचाऱ्यांना आकृतीबंधात समाविष्ट करण्यात आलंय. यामध्ये कुशल कर्मचारी 5,913 तर अकुशल कर्मचाऱ्यांना 5,113 किंवा किमान वेतन यापैकी जे अधिक असेल ते वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना साई संस्थांनी सेवेत घ्यावे यासाठी विविध कर्मचारी संघटना तसेच संस्थान एम्प्लॉईज सोसायटीने मोठे प्रयत्न केले. उर्वरित कर्मचाऱ्यांनीही संस्थांनी आकृतीबंधात सामावून घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलंय. आमचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा निर्णय म्हणजे आम्हाला 10, 18 ते 19 वर्ष झाले. काही लोक गॅपमध्ये होते, मागच्या 1052 ऑर्डरमध्ये राहिले होते. साधारणतः काही लोकांना 20 झाले, काही लोकांना 19 झाले. त्या लोकांना स्टेप बाय स्टेप नामदार साहेबांनी आत्ता शिक पहिला टप्पा, पहिला 1052 टप्पा झाला, आता 632 टप्पा झाला, आता त्याच्यानंतर परत एक टप्पा राहील असं स्टेप बाय स्टेप नामदार साहेबांनी सगळ्या लोकांना न्याय देण्याचं त्याच्यामध्ये नाही. आनंद झाला आम्हाला 100% झाला, आम्हाला तो न्याय भेटला. जे लोक जुने होते 19 झाले त्यांना लोकांना परमनंट सेवेमध्ये घेण्यासाठी फार वर्षापासून त्यांची मागणी होती. त्याचे कौटुंबिक लोक मुलं मोठे झालते, त्यांची एवढ्या पगारवर भागत नव्हतं, त्याच्यामध्ये आमचा पहिला टप्पा निघाला. हा सेकंड टप्पा निघाला, अजून एक टप्पा नामदार साहेबांच्या याच्यामध्ये सगळ्यांना न्याय भेटला. हा जल्लोष, हा आनंद सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने जे आपले सहयोग संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत, 635 लोक कायम करण्याचा निर्णय झाला आहे, त्या प्रित्यर्थ हा जल्लोष करतो आहे. हा प्रश्न 9 वर्षापासूनचा प्रलंबित होता. 9 सतत पाठपुरावा करून सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नांनी आता मार्गी लागला आहे. पुढील उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांचेही निर्णय लवकरात लवकर घेण्यात येतील त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. जो आतापर्यंत पाठपुरावा केला तसंच गुरुवेतनासाठी आपण पाठपुरावा सुरू ठेवू आणि तो मार्गी लावू. महाराष्ट्र शासनाने सध्या जारी केलेल्या अध्यादेशानुसार 635 कर्मचाऱ्यांना संस्थान आकृतीबंधात समाविष्ट करण्यात आले असले तरी अटी शर्तीच्या अधीन राहून हा निर्णय केल्याचे स्पष्ट केले आहे. हे सर्व कर्मचारी शासनाच्या आकृतीबंधातील कंत्राटी कर्मचारी असणार आहे, तेव्हा यापुढे यांना कायम सेवेत घेण्यासाठी लढा द्यावा लागणार आहे हे निश्चित. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP24 शिर्डी.